सोयाबीनची वाटचाल मुख्य पिकाकडे, सेंद्रिय दूध व्यवसायात उतरण्याचा कात्रजचा विचार, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने 1,25,000 हेक्टर शेतीचं नुकसान आणि बियाणं उत्पादकांनी नियम न पाळल्यास कारवाई. नमस्कार आणि आता कृषीविषयक सविस्तर वृत्त. राज्यात सोयाबीनची लागवड वाढत असून राज्याचं मुख्य पीक बनण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. 20 वर्षांपूर्वी 2-3 लाख हेक्टर क्षेत्रावर असलेलं सोयाबीन यंदा 37 लाख हेक्टर जमिनीवर पेरण्यात आलं आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत 100% जादा पाऊस झाल्याने सुमारे 93% पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचं क्षेत्र वाढल्यामुळे राज्यात यंदा प्रथमच गळीत धान्यांची म्हणजे तेलबियांची पेरणी सर्वाधिक झाली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात कापसाबरोबरच सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोयाबीनचं पीक 135 ते 140 दिवसात येतं. प्रति हेक्टरी सुमारे 13 क्विंटल उत्पादन होतं. बागायती शेतीमध्ये काही शेतकरी सोयाबीनचं एकरी 16 ते 18 क्विंटल उत्पादन घेतात. सोयाबीनची आधारभूत किंमत 3 वर्षांपूर्वी 1,440 रुपये प्रति क्विंटल होती. ती गेल्या वर्षी 2,200 रुपये करण्यात आली. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला प्रति क्विंटल 3,200 ते 3,800 रुपये दरम्यान भाव मिळत आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरी लवकरच सेंद्रिय दूध संकलन आणि वितरणात उतरणार आहे. त्यादृष्टीनं सेंद्रिय दुधाची मागणी, उत्पादन या क्षेत्रातील शेतकरी तज्ज्ञ यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारे यांनी दिली. दूध व्यवसायात विविधता आणि नाविन्य आणत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं संघानं सेंद्रिय दूध पुरवठ्याची संकल्पना पुढे आणली आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी सेंद्रिय बरोबरच देशी गाईचं दूध संकलन आणि प्रक्रिया व्यवसाय करत आहेत. देशी गाईच्या दुधापासून केलेल्या तुपाला 1,800 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय यशस्वी करून दाखविला आहे. संबंधित शेतकऱ्यांचे प्रकल्प पाहून आणि त्यांच्याशी चर्चा करून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करणं शक्य आहे का याची चाचपणी संघ करत आहे, असंही श्री खिलारी यांनी सांगितलं. अतिवृष्टी आणि पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 1,35,902 हेक्टर शेतीला फटका बसल्याचं प्राथमिक सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. यापैकी तब्बल 93,000 हेक्टरवरील पिकाचं 50% अधिक नुकसान झालं आहे. जूनमध्ये झालेल्या पावसानंतर काहींनी दुबार पेरण्या केल्या होत्या. मात्र लागलीच जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस संततधार कोसळत असल्याने शेतीची मोठी हानी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार 92,902 हेक्टरमधील पिकांची 50% अधिक हानी झाली आहे. सध्याचा पाऊस बघता केवळ धानाची पुनर्लागवड शक्य आहे. राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांकडून आगाऊ बुकिंग केल्याचं आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे कृषी राज्यमंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. आर्थिक संकटातील इमू व्यावसायिकांना मदतीचा हात देण्यासंदर्भात सहकार विभागाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. त्याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. बियाण्यांचं आगाऊ बुकिंग करणाऱ्या कंपन्यांची कधीच गय केली जाणार नाही, असं श्री सावकारे यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्याच्या पहिल्या 2 महिन्यात पावसानं 3,000ची सरासरी पार करून 20 वर्षातील विक्रम पार केला आहे. यापूर्वी 1994 अशा प्रकारे पावसाची नोंद झाली होती. 2 महिन्यात सरासरी 2,000 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, परंतु यावर्षी ऑगस्टपर्यंतची सरासरी जुलैच्या उत्तरार्धातच पावसाने भरून काढली आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई अनुभवल्यानंतर आता जिल्ह्यावर अतिवृष्टीची छाया आहे.
एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराबरोबरच सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जीवाणू खते, नत्रयुक्त अझोलासारखी हरित खते, वनस्पतींची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा, काडी कचरा, इतर टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून पीक अन्नद्रव्य पुरवठ्याचा समतोल साधला जातो, तसेच जमिनीचं आरोग्य सुधारण्यास मदत होते। आता पाहूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटल मध्ये। भुईमुग शेंगा कमाल 2800 किमान 2100, अननस कमाल 625 किमान 625, केळी कमाल 950 किमान 900, लिंबू कमाल 3500 किमान 500, मोसंबी कमाल 13125 किमान 13125, पेरू कमाल 800 किमान 300, सफरचंद कमाल 12750 किमान 2500, संत्री कमाल 4200 किमान 1680, सीताफळ कमाल 5950 आणि किमान 560। कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या। कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। येत्या 48 तासात कोकणात 1-2 ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे। मुंबई कमाल तापमान 29 सेल्सिअस, किमान तापमान 24 सेल्सिअस, पुणे 23 सेल्सिअस, 20 सेल्सिअस, नागपूर 24 सेल्सिअस, 22 सेल्सिअस, नाशिक 23 सेल्सिअस, 21 सेल्सिअस, औरंगाबाद 27 सेल्सिअस, 21 सेल्सिअस, कोल्हापूर 22 सेल्सिअस, 20 सेल्सिअस, सांगली 24 सेल्सिअस, 21 सेल्सिअस, सातारा 22 सेल्सिअस, 20 सेल्सिअस आणि सोलापूर कमाल तापमान 26 सेल्सिअस आणि किमान तापमान 21 सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता, पुन्हा भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार। हे घे आणखी सांग बस। अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय। मातीचं परीक्षण केलंय, आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगाने भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंदगतीने नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं, जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। आई मला खायला दे ना। धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही। चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या वारीला डाळ चांगली शिजल। म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये
आपल्या भागाचा भी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणार खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट भी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पूरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत भी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. आरोग्याच्या दृष्टीने विविध फळांच्या उपयुक्ततेबाबत जनजागृती होत आहे. त्यातच अंजीर, डाळिंब यासारख्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. शेतकऱ्यांना याचा फायदा करून घेता येऊ शकतो. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. बारामती तालुक्यातील निंबूत येथील शेतकरी सुरेश जगताप यांनी फळ शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. अंजिराची लागवड करताना आता विचार केला की लागवड कुठली करायची, तर आम्ही स्वतः अंजिराची दिनकऱ्या जातीची निवड केली. आता दिनकऱ्या जातीची निवड केल्यानंतर ह्याची रोपं आम्ही कृषी विज्ञान केंद्र माळेगाव इथून आणली. आता रोपं तिथून आणल्यानंतर अंजिराची लागवड ही 15x15 ह्या अंतरावर लागवड केली. झाड मोठं होत असताना पण मुळातच त्याचं झाड जमिनीपासून 1-2 ते 2.5 फुटावर आल्यानंतर पहिला शेंडा मारावा लागतो आणि तो मारल्यानंतर तिथून 3 फुटवे निघतात. 3 फुटवे निघाल्यानंतर 3 फुटे असं 1-1.5 फूट झाले की परत त्याचे शेंडे मारावे लागतात. असं करून झाडाला बरोबर छत्रीसारखा आकार येत जातो आणि छत्रीसारखा आकार येत आला होत गेला की नंतर झाड चारही बाजूनी फांद्या त्याच्या वाढत गेल्या की बरोबर आकार व्यवस्थित होतो, झाड बळकट होतं. आणि मग बळकट होत असताना त्याच वेळेस खाली खालून जे खतमात्रा द्यावी लागते ती त्याला किमान 2-2 महिन्यांनी तरी खतमात्रा ही लहानाचं मोठं करताना ही द्यावीच लागते. शेणखतंही द्यावी लागतात, स्लरीही द्यावी लागते. स्लरी देण्याकरता त्याच्याकरता आम्ही गायी पाळल्यात. गायी पाळल्यामुळं गायींच्या शेणाचं किंवा गोमूत्राच्या स्लरी देऊन झाडं लहानाची मोठी केली गेली. आणि ती मोठी होत असताना त्याला कमतरताही दिसायची. कमतरता दिसल्यानंतर मग ते पानं निघून आपण जर दाखवली तज्ज्ञांना की त्याच्यावर बरोबर झिंकची कमतरता आहे का फेरेची कमतरता आहे हे लक्षात आल्यानंतर मग त्याच्या तशा फवारण्या घेतल्या की झाडं अगदी व्यवस्थिशीर अगदी सुदृढ वाढ होत जाते. आणि झाडाची वाढ अशी 1-1.5 वर्ष झाडं झाली की ती बहाराला योग्य येत चालतात अंजिराची. आणि बहाराला आल्यानंतर ते तिथेही अंजिराला बहार धरताना सगळ्यात महत्त्वाची काळजी असेल ती छाटणीची. सगळ्यात छाटणी अशी करायची की जेणेकरून सगळ्या झाडावर वाढ होणार आहे सगळ्या पानांना किंवा सगळ्या फळांना सूर्यप्रकाश कसा मिळेल असा विचार करूनच त्याची छाटणी करायची. त्यामुळे छाटणी करताना खूप काळजीपूर्वक केली पाहिजे. छाटणी केली की पहिला सगळ्यात महत्त्वाचं असेल तर बोरडू. 1% बोरडूची जर सगळ्यात महत्त्वाची फवारणी, म्हणजे कुठलेही फळपीक असो, तुमचं सीताफळ असो किंवा अंजीर असो किंवा कुठलेही डाळिंब असो, कुठलेही फळपीक असेल तर छाटणीनंतर पहिल्या तातडीने बोरडूची फवारणी फार गरजेची असते. आणि ही फवारणी घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण बहाराला पाणी सोडतो त्या टायमात अंजिराला डॉर्मेक्सची एक फवारणी फार महत्त्वाची असते. कारण डॉर्मेक्स असेल तर ते जे सुप्त डोळे असतात ते डोळे फोडण्याचं काम डॉर्मेक्स करतं. ती फवारणी घेणं गरजेची असते. ती फवारणी घेताना एक काळजी घ्यायची असते, एक तर रान ओलं करूनच फवारणी घ्यावी, नाहीतर फवारणी केली गेल्या तिला पाणी द्यावं लागतं. ह्या 2 गोष्टीतलं जे शक्य असेल ते शेतकऱ्यांनी करावं. तर आम्ही घेताना हा खट्या बहाराचं नियोजन करतो. कारण हा बहार आम्ही करताना मेमध्ये ह्याची छाटणी घेतो. मे अखेर छाटणी घेतल्यानंतर जूनमध्ये ह्याचं पाणी सोडतो. आता जूनमध्ये पाणी सोडल्या हा बहार आला सगळा पावसाळी वातावरणात, त्यामुळं ह्याच्यात थोडं तांबेऱ्याचं भरपूर रिस्क घ्यावी लागते. कारण ह्याला सतर्कच राहिलं पाहिजे. कारण वातावरण कायम चेंज होत राहतं, कधी उष्णता वाढते तर कधी पाऊस येतो तर कधी आभाळ येतं. ह्यामुळं रोगाचा अटॅक मिठ्या भारापेक्षा जास्त प्रमाणात ह्या खट्या भारावर येऊ शकतो. म्हणून इथं फक्त थोडं शेतकऱ्यांनी थोडं सावधच राहिलं पाहिजे. आणि हे 4 पानाच्या पुढं गेल्यानंतर थोडं फेंटा किंवा इतर फवारणी घेतल्यानंतर फलधारणा जर झाली आपली तर फलधारणा होऊन वाढ होत राहते. आणि त्याच वेळेस आपल्याला मायक्रोन्युट्रियनच्या फवारण्या घेणंसुद्धा खूप गरजेचं असतं. त्याशिवाय आपल्याला फलधारणाही भरपूर होत नाही. आणि जे आपण छाटणी केल्यानंतर जे फुटवे आपण काढलेत त्यांची जर आपल्याला वाढ भरपूर जर घ्यायची असेल तर ह्या फवारण्या खूप गरजेच्या आहेत. आणि त्याच्यावर मावा किंवा तुडतुड ह्याच्याकरता कीटकनाशकाच्या फवारण्या अशा जर थोड्या अंतराने जर घेतल्या आणि काही वेळेस मधून अधून जर आपण त्याला मायक्रोन्युट्रियंट किंवा NPK च्या वरूनही फवारण्या दिल्या तर आपल्या असणाऱ्या झाडाची अगदी जोमदार वाढ होते आणि भरपूर फळे मिळतात. सर्वसाधारण 4.5 महिन्यानंतर अंजीर तोडणीला सुरुवात होते. त्यावेळेस फक्त तोडणी करताना एक काळजी घ्यायची, अंजिराचं फळपीक तोडताना नेहमी सकाळी उठल्यापासून सर्वसाधारण 11 ते 12 आत फळपीक
फळं ती तोडून काढली पाहिजेत, कारण ह्याच्यामुळे दुहेरी फायदा होतो, कारण अंजिराला पक्ष्यांचा म्हणजे कावळ्यांचा भरपूर त्रास असतो, त्यामुळं फळं लवकर तोडली की नंतर ते पक्ष्यांचा त्रास कमी होतो आणि दुपारनंतर पॅकिंग करणं किंवा मार्केटिंग करायला आपल्याला तिथून पुढचा वेळ भरपूर सापडतो. तर अंजिराचे आमचे टोटल सर्वसाधारण 2 एकर बाग आहे, तर ह्यात आम्ही 2 एकर बागात आमची 400 झाडं बसल्यात. आता प्रतिझाड आता अंजिराचा खर्च सीताफळाच्या मानाने थोडा जास्त येतो, कारण अंजिराचा खर्च केला तर कारण ह्याच्या फवारण्या सीताफळापेक्षा जास्त आहेत, अंजिराच्या फवारण्या जास्त असल्यामुळे खर्च ज्यादा असल्या त्यामुळे त्याचा सर्वसाधारण आम्हाला त्याचा 1 ते 1.5 लाख रुपये खर्च सर्वसाधारण सगळा शेणखतापासून रासायनिक खतापासून ते फवारणीपर्यंत इथपर्यंत खर्च येतो. आणि त्याचा जर उत्पादन जर त्याचं आपण बघितलं तर प्रतिझाड आता झाडं आमची जुनी होत चालली, जुनी होतं म्हणजे जास्त दिवसात झाल्यामुळे झाडांचं उत्पादन त्यातलं जास्त दे 35 ते 40 किलो मालापर्यंत एक झाड प्रतिझाड देतं. आणि गेल्या वर्षी किंवा आता मागच्या सीझन झाला ह्याच वेळेस आम्ही 50 रुपये किलोप्रमाणे सरासरी जाग्यावर माल विकला. मामी मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अवं मामी फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही भी चला की फार्म स्कूल जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये स्वादाच्या बहारीमध्ये प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये हिरव्या गार झाडांमध्ये मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये गोड मधुर गुंजनामध्ये आनंदाच्या चाहुलीमध्ये NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. जगताप यांनी डाळिंबासाठी भगवा जातीच्या वाणाची निवड केली. रोपे लावतानाच सुपर फॉस्फेटचा वापर केला. डाळिंबामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतल्यास कीड नियंत्रण करता येते. तर डाळिंबाची लागवड करताना आम्ही 12 फुटावर लागवड केली, 12x12. आता ह्याची रोपं शासकीय नर्सरीतून आणली. लागवड करताना सुरुवातीला ह्याचे खड्डे घेणं खूप गरजेचं असतं. खड्डे घेणं आणि खड्डे घेतले 2x2 खड्डे घेणं. खड्डे घेतल्यानंतर ते खड्डे भरताना त्यात शेणखत किंवा पालापाचोळा खड्डे भरताना त्याचा वापर खूप गरजेचा असतो. आणि रोपं लावताना सुपर फॉस्फेट टाकणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळे केल्यानंतर डाळिंबाची लागवड करून घेतली. आणि लागवड करून घेतल्यानंतर डाळिंबाची वाढ होत असताना हिथं जमिनीतून त्याला काढताना आपल्याला किमान 3-4 फुटवे तरी डाळिंबाचे निघाले पाहिजेत. आणि ते निघत असताना 4-4 महिन्याला डाळिंबाची छाटणी करत गेलं पाहिजे. सर्वसाधारण 4-4 महिन्याला छाटणी केली की जी अवस्थव वाढ होती डाळिंबाची ती रोखली जाते, त्याचे स्टंप जाड होत चालतात आणि झाडाला आकार येत चालतो. आणि हे करत असताना खालून त्याला जमिनीतून आपल्याला डाळिंबाला 2-2 महिन्याला तरी थोडे थोडे NPK म्हणा मायक्रोन्युट्रियनचे म्हणा खातो खाली रिंग पद्धतीने त्याला आपल्याला खतं टाकले पाहिजे. हे 3-4 फुटवे वर आल्यानंतर 1-2 वर्षाचं डाळिंब होतोपर्यंत त्यात आपल्याला आंतरपीक घेता येतं. आंतरपीक घेत असताना आपण त्यात जास्तीत जास्त इतर पिकाचं बरोबर आपण त्यात झेंडूचाही उपयोग केला पाहिजे, कारण डाळिंबात मर रोगाचा जास्त धोका असतो. तो धोका कमी करण्याकरता आपल्याला झेंडूचा जास्त उपयोग होतो. आणि मग पुढं बहारावर ज्यावेळेस डाळिंब येतं त्यावेळेस आपल्याला त्याची बहारावर आल्यानंतर छाटणी खूप गरजेची असते, कारण डाळिंबाला ताण फार महत्त्वाचा असतो. आता आपण आपल्या बागेला ताण किती प्रमाणात आहे ह्याचा थोडा विचार केला पाहिजे. तो विचार करत असताना जमीन कशा प्रतीची ताण किती दिवसात बसेल ह्याचाही थोडा अंदाज बांधला पाहिजे. तो अंदाज प्रत्येकाच्या शेतात प्रत्येकाचा अंदाज थोडा वेगळा असतो किंवा वेगळा निघतो, कारण रान सगळ्यांचं शेती सगळ्यांची सारखी नसते. आता सर्वसाधारण ताणावर किमान 60 ते 70% तरी ताण डाळिंबागेला यावा लागतो. त्याच्यामुळं आम्ही सुरुवातीला करताना काय करतो तर पहिली चाळणी करून घेतो माती परीक्षण करून घेतो. माती परीक्षण घेतल्यानंतर माती परीक्षणाप्रमाणे त्याला शेणखताच्या मात्रा देणं किंवा त्याला NPK किंवा मायक्रोन्युट्रियनच्या ज्या आपल्याला सांगितल्या गेल्या तज्ज्ञांनी, आता ह्या बाबतीत तज्ज्ञ मार्गदर्शन करताना वियोग बैठ्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं. त्यांनी ज्या पद्धतीवर आम्हाला सांगितलं त्या पद्धतीवर आम्ही शेतात बाबा इतकंच मायक्रोन्युट्रियंट आपल्याला टाकलं पाहिजे त्या पद्धतीवर त्याचा वापर केला. आणि मायक्रोन्युट्रियंट
तेवढं टाकल्यानंतर किंवा एनपीके टाकल्यानंतर ज्यावेळेस फुलं लागतात, फुलं लागल्यानंतर ती स्टेप फार महत्त्वाची असते, त्यावेळेस पाणी देण्याचा समतोल त्यावेळेस जरूर राखला पाहिजे. नाही जर पाण्याचं प्रमाण वाढलं तर बाग शेवटी आघाडीवर जाते आणि फुलं निघण्याचं प्रमाण खूप कमी होतं. नर फुलं जास्त निघतात, मादी फुलं कमी निघतात. त्यामुळे तोही ताळमेळ स्वतःचे स्वतः बसवला पाहिजे, पाणी थोडं तिथं कमी केलं पाहिजे. खरी फवारणी ही सुरुवातीपासूनच डाळिंबाला पाहिजे. सगळ्यात छाटणी झाली की पहिली बोरडोची फवारणी फार महत्त्वाची. कुठल्याही फळपिकाला बोरडो सगळ्यात उत्तम, सगळ्यात जर उत्तम असेल तर बोरडो आहे. तर बोरडोनंतर लगेचच फवारणी जर आपण चालू केल्या तर 8-10 दिवसांनी डाळिंबाला ही फवारणी द्यावीच लागते. आणि ह्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर फवारणी जर हुकली आणि नंतर कितीही फवारण्या दिल्या तरी एकदा फळाचं त्याचं शायनिंग बिघडलं, त्याच्यावर खरडा आला किंवा त्याच्यावर चाटलं गेलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून देताना 8-10 दिवसाच्या अंतराने सुरुवातीपासून जर आपण जर सगळ्या किडी जर जागच्या जागेवर रोखल्या तर डाळिंबाला कुठलाही धोका येऊ शकत नाही. आता ह्याच फवारण्या देत असताना त्यात आपल्याला मायक्रोन्युट्रियंट किंवा एनपीकेच्या फवारण्या वरूनही देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे म्हणजे जमिनीतून आपण एनपीके आणि मायक्रोन्युट्रियंट देतोय तसंच वरून फवारणीतून जर दिलं आपण तर फळाला ग्लेजिंग, फळाला आकार, फळाला ते चव सगळे चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि फळाचं वजनही वाढू शकतं. कारण डाळिंबाचं जर सर्वसाधारण विचार केला तर डाळिंबाचं एका झाडाला किमान एक क्रेट जरी माल निघाला तरी पुष्कळ होतो, किमान एक क्रेट. आणि सरासरी मार्केटचा जर विचार केला आपल्याला जर 60-70 रुपये दर जर सरासरी जर मिळाला डाळिंबाला आपल्याला तर एका क्रेटचे कसे 1200-1400 रुपये होतात. आणि झाडावर क्रेट निघालं तर 1 एकरात सर्वसाधारण 300 रुपये बसतात. त्याच्यामुळे 1 एकरात 300 रुपये जर बसली आणि 1200-1400 रुपये जर आपल्याला एका क्रेटला जर दर मिळाला गेला तर टोटली आपल्याला त्यात भरपूर फायदा मिळू शकतो. आणि डाळिंबाचा खर्च इकरी सर्वसाधारण 1 लाख रुपयापर्यंत सर्व खर्च जातो. इतर भागाच्या तुलनेने डाळिंबाचा खर्च जास्त येतो कारण त्यात फवारण्या थोड्या प्रमाण जास्त आहे. फळबाग शेतीमध्ये एकाच वेळी पेरू, डाळिंब, पपई, लिंबू अशा एकात्मिक पीक पद्धतीचे नियोजन फायदेशीर ठरतं. त्यामुळे एका पिकाचे झालेले नुकसान किंवा तोटा अन्य पिकामध्ये भरून काढता येतो. एकात्मिक शेतीला प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांना शेतीमालाची किमान आधारभूत किंमत यांची माहिती देण्यासाठी आत्मासारख्या संस्था काम करतात. आज शेतीप्रधान देश असून आपल्या देशामध्ये कितीतरी शेतकरी खूप चांगले चांगले प्रयोग शेतीमध्ये घेत आहेत, परंतु त्यांना मार्केटची शाश्वती नाही आहे. अशा ह्याच्यामध्ये सरकारच्या काही योजना असतात, याच्यामध्ये किमान आधारभूत किंमत सरकार ठरवतं. कितीतरी शेतकरी असे आहेत की सोयाबीन, तूर अशी पिकं घेतात आणि त्यांना माहितीच नाही आहे. कितीतरी खेडेगावांमध्ये माहिती नाही आहे की किमान आधारभूत किंमत काय असते, किंवा शेतीला गव्हर्नमेंट मालाचा रेट ठरवून देतो आणि ठराविक शेतकऱ्याचा ठराविक माल उचलला जातो, हे शेतकऱ्यापर्यंत पोचतच नाही. अशा गोष्टींसाठी आत्मासारख्या काही संस्था प्रयत्न करत आहेत. आत्ता चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तरी शेतकऱ्यांनी इतर माध्यमांची वाट न पाहता आपण जर उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंत चांगल्या प्रतीने आपण वातावरणावरती परिणाम मात करून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो तर मार्केट खूप दूरची गोष्ट नाही आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब केला तर खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी एकत्र येऊन त्याच्यातील एक चांगला शेतकरी पुढे येऊन तो मार्केटचा अभ्यास करेल, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत गटापर्यंत आणेल आणि जो उत्पादित केलेला उत्कृष्ट पद्धतीचा माल आहे त्याला शाश्वत आणि चांगल्या प्रतीचं मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी उपयोग होईल. अशा प्रकारे फळबागेचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन केल्यास कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते. शेतकऱ्यांनी याचा विचार करून भविष्यात फळबाग लागवडीसाठी या तंत्राचा वापर करून इतरांपुढे आपला आदर्श निर्माण करावा. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.